सज्जनगड। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, तसेच समर्थ रामदास स्वामी यांचा सहवास लागलेला हा गड। स्वराज्याची चौथी राजधानी सातारापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडाची आज आपण सफर करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत काय आहे त्याचा प्राचीन आणि शिवकालीन इतिहास। चला तर आजच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो, सज्जनगडावर आजकाल आपल्याला डायरेक्ट वरपर्यंत डांबरी रोड मार्गे जाता येते। तिथे एक मोठा वाहनतळ सुद्धा आहे, तिथे आपण गाडी पार्क करून गड चढाईला प्रारंभ करू शकतो। सातारवरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट एसटी घेऊन सुद्धा सज्जनगडावर येऊ शकता। गाडी तुम्हाला डायरेक्ट ह्या वाहनतळापर्यंतच घेऊन येते आणि तिथूनच आपण गड चढायला प्रारंभ करू शकतो। मित्रांनो, रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर फिरून 11 मारुतींची स्थापना केली आणि त्या 11 मारुतींच्या प्रतिकृती सज्जनगड चढताना आपल्याला पाहायला मिळतात। हे पाहू शकता मसूरच्या मारुतीची प्रतिकृती। तिथूनच पुढे आपल्याला चापळच्या दास मारुतीचे दर्शन होते। तेथूनच पुढे चालत आल्यानंतर आपल्याला चापळच्या प्रताप मारुतीचे दर्शन होते। पुढेच आपल्याला शिंगणवाडीच्या खडीचा मारुती, उमरतचा मठातील मारुती, माझगावचा मारुती आणि त्याच्या पुढच्या बहेब बोरगावच्या मारुतीचे दर्शन होते। चला गडाची चढाई करत करत तुम्हाला गडाच्या प्राचीन आणि शिवकालीन इतिहासाबद्दल सुद्धा थोडीशी माहिती देतो। मित्रांनो, सज्जनगडला अश्वलायनगड, अस्वलगड, नवरसतारा आणि परळीचा किल्ला या नावाने सुद्धा ओळखतात। हा गिरुदुर्ग प्रकारातील किल्ला असून याची उंची 3350 फूट एवढी आहे। प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव या नावाने पूर्वेकडे जाते। या रांगेचे 3 फाटे फुटतात, यापैकी एका रांगेवर हा परळीचा किल्ला म्हणजे सज्जनगड वसलेला आहे। प्राचीन काळी या डोंगरावर अश्वलायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला अश्वलायनगड म्हणू लागले होते। या किल्ल्याची उभारणी भोजराजा शिलाहार यांनी 11व्या शतकात केली। पुढे जाऊन 2 एप्रिल 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला होता। पुढे इ.स. 1700 सज्जनगड मोगलांच्या ताब्यात पुन्हा एकदा गेला आणि त्यांनी त्याचे नामकरण नैरसतारा किंवा नवरसतारा असे केले होते। नंतर मराठ्यांनी 1709 हा किल्ला पुन्हा एकदा मराठा साम्राज्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला होता। येथून पुढे तब्बल 109 वर्षे हा किल्ला मराठा साम्राज्याचाच भाग राहिला, पण नंतर 1818 पुन्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि तिथून भारत स्वतंत्र होईपर्यंत तो त्यांच्या ताब्यातच राहिला। हा झाला किल्ल्याचा इतिहास। साधारणपणे अर्ध्या पायऱ्या चढून गेल्यानंतर गायीचे व मारुतीचे एक मंदिर आहे। कड्यावरून पडलेल्या गायीच्या स्मरणार्थ 1922 या मंदिराची उभारणी झालेली होती। येथूनच पुढे एक वीर मारुतीची मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आता आपण किल्ल्याच्या या टप्प्यावर आहोत। येथून एक रस्ता डावीकडे जातो, तो मुख्य किल्ल्यावर जातो आणि उजवीकडून जाणारा रस्ता समर्थांची ध्यान करण्याची जागा असलेल्या रामगळीकडे जातो। चला तर बघूया कशी आहे समर्थांची रामगळ। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत समर्थांच्या एका रामगळीपाशी। सातारा जिल्ह्यामध्ये समर्थांच्या अनेक रामगळी आहेत आणि त्यामधली एक रामगळ आहे सज्जनगडावर, जी 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत त्याच्या अलीकडेच उजव्या हाताला एक रोड जातो आणि तो रोड आपल्याला डायरेक्ट घेऊन येतो रामगळीकडे। चला आता बघूया रामगळ आतून कशी दिसते ते। इथून आत गेलेली आहे
रामगड आता आज काही दिसत नाही आणि बहुतेक आज वटवागळे आहेत, तरी खूप मोठी अशी रामगड नाहीये, ध्यान करण्याची जागा आहे, आज वटवागळे सुद्धा फिरत आहे त्यामुळे आता आज जाण्याचं टाळत आहे। चला रामगढ़ीवरून दिसणारा आजूबाजूचा प्रदेश मनाला अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारा होता। त्याचा आनंद घेऊन आम्ही उरलेला गड चढायला प्रारंभ केला। गड चढत असताना पुन्हा आपल्याला मनपाडळीच्या मारुतीचे, पारगावच्या मारुतीचे आणि शिराळ्याच्या मारुतीचे दर्शन होते आणि आपली 11 मारुतीच्या दर्शनाची येथे सांगता होते। पुढे आपल्याला दोन महाद्वार पाहायला मिळतात। पहिली आहे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, ज्याच्या डावीकडे कातळ आणि उजवीकडे एक बुरुज आहे आणि पुढे आहे श्री समर्थ प्रवेशद्वार। मित्रांनो, हेच ते श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार। उजव्या बाजूला बुरुज आणि डाव्या बाजूला असणारा कातळ तुम्ही पाहू शकता। कधी काळी छत्रपती शिवाजी महाराज या दरवाजातूनच ये जा करत असत हा विचारच अंगावर काटे उभा करून जातो। हा छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारावरचा मोठा असा भव्य दरवाजा तुम्ही पाहू शकता। हा दरवाजा नव्यानेच बसवलेला आहे आणि तोही गडसंवर्धनाचे महान कार्य हाती घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानाने। सह्याद्री प्रतिष्ठान प्रत्येक गडकिल्ल्यांवर जाते आणि तिथल्या संवर्धनाचे काम करत असते। त्यांच्या या महान कार्याला आमचा मानाचा मुजरा। तेथूनच पुढे असलेले श्री समर्थ महाद्वार पाहून मन अगदी इतिहासांच्या पानांमध्ये हरवूनच जाते। करोना असल्या कारणाने सुरक्षेच्या कारणास्तव येथील सुरक्षाकर्मी तुमची पहिल्यांदा थोडीशी तपासणी करतात। खालून एक रिपोर्ट दिलेला असतो, तो सबमिट करतात आणि पुन्हा तुम्हाला आत सोडतात। आजही शिवकालाप्रमाणे गडाचे दरवाजे रात्री 9 ते पहाटे 5 या दरम्यान बंद असतात। या महादरवाजाला हात लावण्याचा आणि डोळे भरून पाहण्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। हा दरवाजा प्रशस्त असाचा आहे। दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन देवडे असून त्यांचे छत सुद्धा गोलघुमटाकारच आहे। यांमधील एका देवडीमध्ये एक आपल्याला हनुमानाची मूर्ती स्थापन केलेली दिसून येते। ही मूर्ती श्रीधर स्वामींनी स्थापन केलेली आहे। मित्रांनो, किल्ल्याचा पहिला दरवाजा हा दुसऱ्या दरवाजाच्या माऱ्याच्या टप्प्यात आहे। किल्ल्याच्या इतर भागात तुटलेले कडे असल्यामुळे फक्त ह्याच भागातून शत्रू शिड्या किंवा माळ्यांच्या सहाय्याने किल्ल्यात प्रवेश करू शकतो आणि त्यामुळेच किल्ल्याच्या याच भागात तटबंदी जास्त मजबूत आहे। पुढे किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर भिंतीवरील पर्शियन शिलालेख आपले लक्ष वेधून घेतो। त्याचा हा मराठी अनुवाद। मित्रांनो, गडावर आल्यानंतर डाव्या हाताला एक तलाव दिसतो आणि हा तलाव आहे घोड्यांना पाणी पिण्यासाठी असलेला तलाव। तलाव तुम्ही पाहू शकता। तलावाच्या पुढील बाजू सुस्थितीत असलेला चुन्याचा घाणा आजही तुम्ही पाहू शकता। चुन्याच्या घाण्यापासून पुढे चालत आल्यानंतर आपल्याला दिसते ते सुप्रसिद्ध असे अंगलाई देवीचे मंदिर। मित्रांनो, अंगापूरच्या डोहामध्ये समर्थ रामदास स्वामींना दोन मूर्ती सापडलेल्या होत्या। एक होती प्रभू श्रीरामांची मूर्ती आणि एक होती अंगलाई देवीची मूर्ती। प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे चाफळ येथील श्रीराम मंदिरामध्ये आणि अंगलाई देवीची मूर्ती आहे ही सज्जनगडावर आणि हेच आहे ते अंगलाई देवीचे मंदिर। चला आता दर्शन घेऊया। या मंदिरामध्ये आपल्याला आणखी काही पुरातन मूर्ती सुद्धा पाहायला मिळतात। त्या पाहून डोळे अगदी तृप्त होऊन जातात। ही आहे समर्थांची बसण्याची जागा।
जेव्हा समर्थ रामदास स्वामी अंगलाई देवीच्या मंदिरामध्ये यायचे तेव्हा ते या जागेवरच ध्यानधारणा करायचे। अंगलाई देवीचे दर्शन घेऊन पुन्हा घोडाळे ताळ्याजवळ असलेली फरसबंदी वाट ओलांडल्यानंतर समोरच्या बाजूस चिरेबंदी बांधकाम असलेले मुक्काम तळे दृष्टिक्षेपात पडते। या तळ्याजवळ समर्थांच्या दोन मुसलमान शिष्यांच्या कबरी सुद्धा आहेत। पुढे आल्यानंतर आपल्याला कल्याण उडी स्मारक पाहायला मिळते। असे म्हणतात एकदा समर्थ आणि कल्याण स्वामी फिरायला गेले असताना त्यांची छटी इथून उडाली। तेव्हा समर्थांनी कल्याण स्वामींना ती आणायला सांगितली। तेव्हा कल्याण स्वामींनी जीवाची पर्वा न करता येथूनच कडा उतरून ती पुन्हा त्यांना आणून दिली आणि याचीच आठवण म्हणून येथे कल्याण स्वामींनी जिथून उडी मारली त्या जागेच्या तिथे एक छोटेसे स्मारक उभारण्यात आले आहे। त्यानंतर पुढील किल्ला पाहण्यासाठी या प्रवेशद्वारातून आम्ही पुढे निघालो। मित्रांनो, गडावर आल्यानंतरच आपल्याला पुन्हा उजव्या हाताला एक तलाव पाहायला मिळतो आणि तो आहे सोनाळी तलाव। या तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असे आणि मागे एक विरगळ सुद्धा बघू शकता तुम्ही। मित्रांनो, या तळ्यात साती आसरा एक ठिकाण आहे। या तळ्याच्या एका कोपऱ्यात प्राचीन लेणी सुद्धा आहे। या लेणी तळ्याच्या साफसफाई करताना सन 1952 मध्ये आढळल्या होत्या। तळ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर या लेणी नजरेस पडतात। पुढे आल्यानंतरच आपल्याला खूपच सुंदर अशी श्रीधर कुटी पाहायला मिळते। या कुटीमध्येच समर्थ रामदास स्वामी आणि श्री श्रीधर स्वामी यांच्या पादुकांचे एक मंदिर सुद्धा आहे। त्याच्या अगदी पुढील बाजूसच आहे ते पेठेतील मारुतीचे मंदिर। असे म्हणतात की हे मंदिर समर्थांच्या आधीपासूनच इथे होते। या मारुती मंदिराच्या मागील बाजूस सोनाळे तळे आहे। येथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला समर्थांच्या मठाचा आणि श्रीराम मंदिराचा परिसर लागतो। हे महाप्रसाद ग्रह तुम्ही पाहू शकता। रोज एका विशिष्ट वेळी इथे महाप्रसाद दिला जातो। खूपच छान आणि स्वच्छ असा हा मंदिर आणि मठ परिसर आहे। पुढे दिसणारा मठ हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 2000 होऊन खर्च करून समर्थांसाठी बांधलेला होता। सध्या या मठाचे वस्तू संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे, जिथे आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी वापरलेल्या वेगवेगळ्या वस्तू पाहता येतात। तसेच त्यांनी लिहिलेली काही पत्रे सुद्धा इथे उपलब्ध आहेत। मित्रांनो, हा मुख्य श्रीराम मंदिराच्या समोरील सभामंडप तुम्ही पाहू शकता। समर्थ रामदास स्वामींच्या निर्वाणानंतर संभाजी महाराजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावरील श्रीरामाचे मंदिर समर्थ रामदास स्वामींच्या शिष्यांनी उभारले होते। हा सुंदर असा कळस तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, हा दिसणारा सभामंडप ओलांडून गाभाऱ्यात गेल्यानंतर तेथे असलेल्या श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती डोळ्याचे अक्षरशः पारणी फेडून टाकतात। व्यंकोजी राजे यांच्या निमंत्रणावरून समर्थ रामदास स्वामी तंजावरला गेले असताना तेथीलच अर्णीकर आडनावाच्या अंध कारागिराला दृष्टी देऊन त्यांनी त्यांच्याकडून या पंचधातूच्या मूर्ती बनवून घेतलेल्या होत्या। मित्रांनो, ही समर्थांची समाधी तुम्ही पाहू शकता। ही समाधी फक्त पूजेच्या वेळी विनाच्छादित असते, इतर वेळी वस्त्र आणि फुले यांनी आच्छादलेली असते। समाधीस्थानावर पिवळी मेघडंबरी आहे। सगळा किल्ला पाहून झाल्यावर आम्ही शेवटी निघालो ते गडाच्या एका टोकाशी असलेल्या 10व्याच्या मारुतीकडे।
मित्रांनो, किल्ल्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या बुरुजाजवळ हे मंदिर आहे. या मारुतीला धाब्याचा मारुती असे म्हणतात. या मारुतीची स्थापना रामदास स्वामी यांनी तटाच्या आरक्षणार्थ केली होती. मूळ छोटेखानी मंदिराच्या सभोवती नवीन सुंदर व प्रशस्त मंदिर, फरसबंदी आणि मंदिराच्या बाहेर विसाव्यासाठी कट्टे बांधलेले आहेत. एकांत आणि रामनामात वेळ घालवण्यासाठी या मंदिरासारखी दुसरी जागा संपूर्ण गडावर नाहीये. इथून दिसणारा धरणाचा परिसर बघता बघता वेळ कशी निघून जाते हे कळतच नाही. मित्रांनो, हा सज्जनगड व त्याचा आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर असा आहे. तुम्ही आयुष्यामध्ये या परिसराला आणि गडाला एकदा नक्कीच भेट द्या. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जय शिवराय म्हणायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट ठिकाणी. तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जय शिवराय, जय शंभूराजे.